8 टू 10 ई लर्निंग या आपल्या प्रशालेच्या YouTube चॅनलला इयत्ता 9वीच्या सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत सर्वांना शुभ प्रभात. विद्यार्थी मित्रांनो, आपण ऑनलाइन तसे केला हजर झाला असाल तर शुभ प्रभातचे संदेश या ठिकाणी द्या बरं, जेणेकरून मला कळेल की आपले विद्यार्थी ऑनलाइन तासिकेला हजर झालेले आहेत. इयत्ता 9वी मराठीचं उपयोजित लेखन हा भाग आपण अभ्यासत आहोत. या उपयोजित लेखनातील आपण सारांश लेखन हा भाग समजावून घेतला. मागच्या एक दोन तासापूर्वी सारांश लेखनाचा पहिला भाग मी घेतला, त्यानंतर सारांश लेखनाचे जे नमुना उतारे होते हे नमुना उतारे तुम्हाला वार्डे मॅडमांनी या ठिकाणी सारांश करूनच वाचून दाखवले, त्यामुळे तुम्हाला एक कल्पना आली की ज्यावेळी सारांश लेखनाचा उतारा दिलेला असेल त्यावेळी त्याचं नेमकं सारांश हा कसा लिहावा. या ठिकाणी सुमित संजय पाटील शुभ प्रभात, हा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5 मधील पत्रलेखनाला पर्यायी असणारा हा प्रश्न भगवान शिंदे शुभ प्रभात, मला सांगू शकाल का तुम्ही की सारांश लेखन हा प्रश्न किती गुणांसाठी परीक्षेत विचारला जातो? सारांश लेखन हा प्रश्न किती गुणांसाठी आपल्याला परीक्षेत विचारला जातो बरं सांगा, कारण जो भाग अभ्यासलेला आहे. गुड मॉर्निंग लक्ष्मी शुभ प्रभात बेटा, मला वाटतं उषाबाई आहे म्हणजे सिद्धी असेल कदाचित. सोनवनेताई 5 गुणांसाठी हा भाग नाही, 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे, त्यामुळे आपल्या प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप आहे ते स्वरूप निश्चितच तुम्ही लक्षात ठेवा. सिद्धी शुभ प्रभात, पत्रलेखन किंवा सारांश लेखन लक्ष्मी लक्षात घ्या, पत्रलेखन किंवा सारांश लेखन या दोघही भागांपैकी तुम्हाला कोणताही एक भाग परीक्षेत सोडवायचा आहे, एक भाग म्हणजे प्रश्न. तर आपण सारांश लेखन पूर्णपणे त्याचा अभ्यास केलेला आहे, तुम्हाला जेव्हा आम्ही अभ्यास देऊ तेव्हा नमुना उतारे तुम्हाला आम्ही सोडवायला सांगूच. तर आज आपण जो घटक अभ्यासणार आहोत उपयोजित लेखनातीलच हा जो महत्त्वाचा घटक आहे त्या घटकाचं नाव आहे कथालेखन, यालाच कथापूर्ती असं देखील म्हणतात. बारकाईने तुमचं लक्ष असू द्या की प्रश्न क्रमांक 5 अ मधील पत्रलेखन किंवा सारांश लेखन दोघांपैकी एक तुम्हाला प्रश्न सोडवायचा आहे 6 गुणांसाठी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 आ भागातील तुम्हाला विचारले जाणारे प्रश्न, विचारल्या जाणाऱ्या कृती, त्यामध्ये जाहिरात लेखन आहे, त्यामध्ये कथालेखन आहे आणि त्यामध्ये बातमी लेखन आहे, ज्यालाच आपण वृत्तलेखन असं म्हणतो. हे तिघही कृती तुम्हाला परीक्षेत विचारल्या जातील. या 3 कृतींपैकी कोणत्याही 2 कृती तुम्हाला परीक्षेत सोडवायच्या आहेत. या 2 कृतींसाठी 5 अधिक 5 असे 10 गुण आहेत मित्रांनो. आणि शेवटचा जो भाग आहे प्रश्न क्रमांक 5 मधील लेखन कौशल्याचा तो 24 गुणांचा आहे. टप्प्याटप्प्याने आपण प्रत्येक भाग अभ्यासणार देखील आहोत आणि हे स्वरूप समजून देखील घेणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांना शुभ प्रभात, आपण आपल्या मूळ घटकाकडे जाऊया. हेमांगी शुभ प्रभात बेटा, पलक जैन शुभ प्रभात. कथालेखन मित्रांनो, कथा म्हटलं
आपल्या शिक्षकांनी सांगितलेली गोष्ट आठवते, कारण कथेशिवाय आपलं बालपण पूर्ण झालेलं नाहीये मित्रांनो। लहानपणी ज्यावेळी आपले आजोबा आजी आई वडील नातेवाईक आपल्याला घेऊन बसायचे की एक आटपाट नगर होतं, त्या नगरात एक विक्रमादित्य नावाचा राजा राहत होता। फक्त उदाहरणासाठी लक्षात घ्या, त्या राजाला दोन राण्या होत्या, एक होती आवडती एक होती नावडती। ही कथेची सुरुवात, कधी ना कधी अशा प्रकारच्या कथा आपण ऐकलेल्या आहेत, आणि ही कथा ऐकत असताना आपलं संपूर्ण लक्ष जे असतं, आपलं संपूर्ण लक्ष त्या कथेकडे असतं। का? तर कथा किंवा गोष्ट आपल्याला आवडणारी, फक्त आवडणारी नव्हेच तर आपल्या पूर्ण वैचारिक बाबीने जर विचार केला तर विकास करणारी, आपल्या सृजनशीलतेला वाव देणारी अशी ही गोष्ट आहे। आपण विचार करायला लागतो की पुढे काय झालं असेल। बघा, ज्यावेळेस शिक्षक किंवा आम्ही ज्यावेळेस तुम्हाला गोष्ट सांगतो, त्यावेळेस गोष्ट सांगत असताना तुमचे जे चेहरे असतात ना, त्या चेहऱ्यांवरचे भाव आम्हाला खूप काही सांगून जातात। भय असेल तर पटकन तुमचा चेहरा असा घाबरल्यासारखा होतो, आनंद असेल तर चेहऱ्यावर हास्य येतं, वियोग असेल तर पटकन डोळ्यातून अश्रू येतात। हे का होतं? कारण आपण त्या कथेत एकरूप झालेले असतो। मग प्रभू श्रीरामचंद्रांच्या कथा असतील, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी असतील, आपले आई वडील या गोष्टी आपल्याला सांगतात। का? तर एक चांगले संस्कार, एक चांगलं मूल्य आपल्या मनावर बिंबविलं जावं, आणि त्या पद्धतीने आपलं व्यक्तिमत्व घडावं यासाठी आपल्या जीवनात गोष्टीला कथेला खूपच महत्त्व आहे मित्रांनो। मग तुम्ही म्हणणार की सर मग आता आम्ही कथालेखन म्हणजे काय करायचं? मित्रांनो, आपण फक्त कथा ऐकतो, मित्रांनो आपण फक्त कथा ऐकतो, या ठिकाणी तुम्हाला प्रत्यक्ष कथा लिहायची आहे। कथा लेखनाचं कौशल्य आत्मसात करायचं आहे। या कथा लेखनाचे जे विविध पैलू आहेत, जे महत्त्वाचे घटक आहेत, महत्त्वाचे मुद्दे आहेत, हे मुद्दे आपल्याला अभ्यासायचे आहेत। बघा, तुमच्यातूनच लेखक निर्माण होतील, साहित्यिक निर्माण होतील, स्वनिर्मितीचा आनंद तुम्हाला मिळेल। आता प्रश्नपत्रिकेत कथालेखन हा भाग 4 ते 5 प्रकाराने तुम्हाला विचारला जाईल, सविस्तर आपण अभ्यास करणारच आहोत। उदाहरण द्यायचं झालं तर अपूर्ण कथा पूर्ण करा, कथेचा उत्तरार्ध लिहा, कथेचा पूर्वार्ध लिहा म्हणजे कथेची सुरुवात लिहा, मुद्द्यांवरून कथा लिहा, शब्दांवरून कथा लिहा, शीर्षकावरून कथा लिहा। हे सगळे जे घटक आहेत इयत्ता 9वीसाठी या 4 ते 5 प्रकारांनी कथालेखन हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल। मग त्यासाठी कथालेखनाच्या सगळ्या बारीक घटकांचा अभ्यास आपण करायला हवा। मला तुम्ही उत्तर द्या बरं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात का? सगळ्यांचं उत्तर माझ्या मते हो असंच येईल। सगळ्या हजर असणाऱ्या विद्यार्थ्यांचं शुभप्रभात, सुयोग, पियुषका सगळ्यांनाच बरोबर, पियुषकाने उत्तर दिलं हो सर, सुयोगने देखील उत्तर दिलं हो सर। कारण हा जो भाग आहे, गोष्ट म्हटलं म्हणजे विद्यार्थी ऑफ तासाला जेव्हा आम्ही शिक्षक वर्गावर जातो बुलेटिन तासाला, उषाताई तुम्ही देखील हो सांगितलं, लक्ष्मीताई तुम्ही देखील हो सांगितलं, ठीक आहे। आम्ही ज्यावेळेस बुलेटिन तासाला वर्गात जातो त्यावेळेस विद्यार्थी सांगतात की सर काहीतरी गोष्ट सांगा, कारण गोष्ट सांगितल्यानंतर त्या गोष्टीचा आनंद विद्यार्थ्यांना मिळत असतो। विद्यार्थी मित्रांनो,
पाठ्यपुस्तक समोर घ्या. पाठ्यपुस्तकात मी जे पान क्रमांक तुम्हाला सांगेल त्या पान क्रमांकावर तुम्ही या. भगवान शिंदे तुम्ही देखील हो सांगितलेलं आहे. पान क्रमांक 99 वर या. त्या ठिकाणी कथा लेखन हा भाग दिलेला आहे पान क्रमांक 99 वर. तर आपण पाठ्यपुस्तक समोर ठेवा. आपण कथा लेखनाचे बारकावे बारीक सारीक गोष्टी मुद्दे घटक हे संपूर्ण आता अभ्यासणार आहोत. उपयोजित लेखन प्रकारामध्ये कथा लेखन हा भाग विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देणारा आहे. सृजनशीलता या शब्दाचा अर्थ कोणी सांगू शकेल का मला? मी तुम्हाला सांगेनच, परंतु प्रयत्न करा बरं की सृजनशीलता हा जो शब्द आहे याचा अर्थ आपल्या ऑनलाईन तासिकेला हजर असणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी कुणाला सांगता येईल का? इथे म्हटलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देणारा हा घटक आहे. मग नेमकी ही सृजनशीलता म्हणजे काय? कारण पाठ्यपुस्तकातील जे शब्द असतात ते शब्दांचे अर्थ लागणं देखील महत्वाचं असतं. कोणी प्रयत्न करताय की सृजनशीलता म्हणजे तरी नेमकं काय? ठीक आहे, मी त्याचं उत्तर देतो. सृजनशीलता म्हणजे नवनिर्मिती, नवनिर्माण क्षमता. या ठिकाणी उषा भोसल्याने उत्तर दिलं की बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता हा थोडा वेगळा भाग होईल. तर नवनिर्मिती, आणि ही नवनिर्मितीची क्षमता प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये असतेच. मी च लावतो आहे या ठिकाणी. ही जी नवनिर्मिती आहे ही प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये असतेच. कारण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर सांगितलं की एखादी कथा पूर्ण करा, ती कथा पूर्ण करत असताना प्रत्येक जण आपल्या आपल्या विचाराने सृजनशीलतेने ती कथा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. पुनर्निर्मिती, पुनर्निर्मिती सुयोग पाटील यांनी उत्तर दिलं. नवनिर्मिती आपण म्हणूया, चालेल. तर ही जी कथा आहे नवनिर्मिती म्हणजे सृजनशीलता. या सृजनशीलतेला वाव कशामुळे मिळतो? कथा लेखन या घटकामुळे या सृजनशीलतेला वाव मिळतो. कल्पना, नवनिर्मिती, स्वभाषेत प्रकटीकरण हे या वयोगटाचे वैशिष्ट्यपूर्ण पैलू आहेत. पैलू म्हणजे घटक. कथा लेखनाच्या योग्य सरावाने भावी कथालेखक घडू शकतील. आणि हे भावी कथालेखक तुमच्यामधून निर्माण व्हायला हवेत मित्रांनो. अभ्यास मंडळाने ज्यावेळेस हा घटक ठरवलेला आहे त्याचं उद्दिष्ट जे आहे की विद्यार्थ्यांमधूनच भावी लेखक साहित्यिक, त्याचबरोबर तुम्हाला स्वभाषेत प्रकट होता येणं हा फारच महत्वाचा फायदा तुम्हाला मिळेल मित्रांनो. त्या ठिकाणी कथाबीजानुसार कथांचे विविध प्रकार पडतात. आता हे कथाबीज याचे उदाहरण कथा आपण संपूर्ण अभ्यासणार आहोत, परंतु आपण सुरुवातीला जे पाठ्यपुस्तकातील मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. कथाबीजामध्ये उदाहरणार्थ शौर्य कथा, विज्ञान कथा, बोध कथा, ऐतिहासिक कथा, रूपक कथा, विनोदी कथा इत्यादी कथा कथाबीजामध्ये तुम्हाला दिले जाईल. म्हणजे एक तुम्हाला कथेचा आशय, कथेचा प्राण ज्याला कथाबीज म्हणतात, थोडक्यात तुम्हाला दिलं जाईल 3 ते 4 ओळींमध्ये. आणि त्यावरून, त्या कथाबीजावरून तुम्हाला कथा लिहायची असते. हे कौशल्य आपण आत्मसात करूच टप्प्याटप्प्याने, कारण कथालेखन हा भाग सविस्तर अभ्यासासाठी आपल्याला अगदी बारकाईने तुम्हाला प्रत्येक तासिकेला हजर राहावंच लागेल. त्याशिवाय तुम्हाला कथालेखन हा भाग समजणार नाही. तर हे जे कथाबीज आहे हा नवीनच समाविष्ट केलेला घटक आहे कथाबीजानुसार कथालेखन. आता फड्यावर जे लिहिलेलं आहे की कथालेखनातील महत्वाचे मुद्दे, महत्वाचे घटक किंवा महत्वाचे मुद्दे, पान क्रमांक 99 वर एक आकृती दिलेली आहे. आणि त्या आकृतीमध्ये काही मुद्दे दिलेले आहेत. पाठ्यपुस्तक तुमच्या डोळ्यासमोर असेल तर लागलीच तुम्हाला ते मुद्दे. या ठिकाणी जो आकृतीबंध दिलेला आहे या ठिकाणी तुम्हाला लागलेच ते मुद्दे पाहायला वाचायला मिळतील.
त्या मुद्द्यांच्या बाबतीत जे मार्गदर्शन आहे ते तुम्हाला मी करतो। मित्रांनो, कथा आली तर कथेला योग्य ते शीर्षक द्यायला हवं। शीर्षकाशिवाय कथा पूर्ण होऊ शकत नाही, कुठेतरी अपूर्णता जाणवते। त्यामुळे जेव्हा तुम्ही कथा लिहाल, परीक्षेत हा भाग जेव्हा तुम्ही सोडवाल, त्यावेळेस जी कथा दिलेली असेल त्या कथेच्या आशयाला अनुसरून तुम्हाला शीर्षक, इंग्रजीमध्ये त्याला टायटल असं म्हणतात, हे शीर्षक तुम्हाला द्यायचं आहे, हे देणं गरजेचंच आहे। त्यामुळे कथेला फक्त शीर्षक नाही तर विषयाला अनुसरून असलेलं शीर्षक, आणि शीर्षक असं लांबलचक नसावं, योग्य ते 2-3 शब्दात शीर्षक असायला हवं। की प्रामाणिकपणाचे फळ, या पद्धतीने आपण ज्या गोष्टी वाचलेल्या आहेत लहानपणी, त्या पद्धतीने संस्कार, त्या पद्धतीने तुम्हाला कथेचं शीर्षक आशयानुसार कथाबीजानुसार द्यायचं आहे। अगोदर हे 2 घटक महत्त्वाचे लक्षात घ्या, एक म्हणजे शीर्षक आणि दुसरं म्हणजे कथेचं तात्पर्य, कथेतून मिळालेला बोध, संदेश किंवा मूल्य। एक सर्वात वरची गोष्ट आहे, एक सर्वात खालची गोष्ट आहे, मध्ये कथा आहे। डोळ्यासमोर ते चित्र राहू द्या, कथेचं शीर्षक आणि कथेचा शेवट, कथेचं तात्पर्य, या कथेतून तुम्हाला काय बोध झाला, या कथेतून तुम्ही काय शिकलात, तो बोध लेना देखील गरजेचं आहे। काही वर्षांपूर्वी तात्पर्य लिहिलं नाही तरी चालायचं, परंतु मित्रांनो आपल्याला इयत्ता 9 अभ्यासक्रमात कथालेखनामध्ये तात्पर्याचा समावेश केलेला आहे, त्यामुळे एका ओळीत तात्पर्य लिहिणं हे गरजेचं आहे। पहिला मुद्दा आहे त्याच्यात कथाबीज। कथाबीज म्हणजे कथेचा प्राण असतो, कथेचा आत्मा असतो, या कथाबीजानुसारच कथा ही फुलत असते। ते कथाबीज आपल्याला ज्या 4-5 ओळी दिलेल्या असतात त्यानुसारच त्या कथाबीजाचा आपल्याला अंदाज येतो किंवा ती कथा कशी फुलू शकते, कशी असू शकते, किंवा ती कथा शौर्य कथा आहे, ऐतिहासिक कथा आहे, किंवा रूपक कथा आहे, विनोदी आहे, हे आपल्याला कथाबीजावरूनच कळतं। जोपर्यंत तुमच्यासमोर कथाबीज येत नाही तोपर्यंत तुम्हाला ती कथा कोणत्या प्रकारातली आहे हे कळणार नाही। कथेची सुरुवात बघा मित्रांनो, प्रत्येक गोष्टीला महत्त्व आहे। कथेची सुरुवात, कथेचा मध्य आणि कथेचा शेवट, या तिघही गोष्टी कथालेखनामध्ये महत्त्वाच्या आहेत। सुरुवात, मध्य आणि शेवट, त्याच्यामुळे कथेची सुरुवात जी आहे ती सुरुवात आकर्षक असावी, योग्य असावी। कथेतील घटना व स्थळ असा मुद्दा आहे। आता ज्यावेळी आपण गोष्ट सांगतो किंवा कथा ऐकतो, ती कथा ऐकत असताना संबंधित घटना स्थळाचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला असतो, घटना व स्थळ। त्यामुळे ही कथा लिहिताना ती कोणत्या ठिकाणी घडली आहे, कारण हे विविध पैलू आहेत, हे पैलू लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि त्यानुसारच आपल्याला कथालेखन करायचं आहे। आपल्याला सांगेन या ठिकाणी पूर्ण करणं शक्य होणार नाही आपल्याला, कारण 1-2 वाक्यात उत्तरं असली तर आपण ऑनलाईन मागवू शकतो, परंतु कथापुरती म्हटलं तर विद्यार्थ्याला कमीत कमी 5 तरी आम्ही वर्गात बोलायला लावतो, त्याच्या मनातले विचार जाणून घेतो, ठीक आहे। ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष वर्गात भेटूच त्यावेळी मात्र तुमच्या मनातले विचार 5 असतील, 10 असतील, त्यावेळेस आम्ही निश्चितच जाणून घेऊ, जेणेकरून कथापुरती तुम्ही कशी करतात हे देखील आम्हाला समजेल। कथेतील पात्रे, पात्र कथेमध्ये असणारे घटक, कथेतील व्यक्ती, नायक असेल, नायिका असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, वृद्ध स्त्री असेल, तुमच्या कथेमध्ये जे घटक आहेत, समजा कथा तुमच्या शाळेभोवती फिरणारी असेल,
तर शाळेमधले मित्र मैत्रिणी महत्त्वाचे मित्र येतील. जो कथेचा नायक असेल विद्यार्थी तो महत्त्वाचा विद्यार्थी येईल. शिक्षक असतील शिक्षक येतील संदर्भाने. एखादी घटना घडली असेल शाळेच्या परिसरात त्या घटनास्थळाचा उल्लेख येईल. परंतु जी पात्र आहेत कथेमध्ये ही पात्र आणि त्या पात्रांच्या मुखातून वदविले जाणारे संवाद, कारण कथेमध्ये संवाद देखील लिहायचे आहेत. अगदी बारीक सारी गोष्टी आहेत परंतु त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, कारण कथा लिहिताना विरामचिन्हांचा देखील वापर करायचा आहे. तुम्ही जर विरामचिन्ह वापरलेच नाहीत त्यामुळे विरामचिन्ह महत्त्वाचे आहेत. तर ही कथेतील जी पात्र आहेत त्या ठिकाणी आणली पाहिजेत. समजा उदाहरणार्थ की वर्गातला मनोज हा वर्गातील अगदी होतकरू विद्यार्थी होता. अचानकपणे काही दिवसापासून मनोज हा शाळेत येत नसल्यामुळे त्याच्या शिक्षकांना त्याची काळजी वाटू लागली. एक दिवस शिक्षकांनी मनमन ठरवलं की आपण मनोजच्या घरी जायला हवं. त्यानुसार शिक्षक मनोजच्या घरी गेले. मनोजचं घर अगदीच मोडकळीस आलेलं होतं. बाहेर एक तुटकी मुटकी खाट पडलेली होती आणि समोरच जमिनीवर पट्टी टाकून मनोज लेटलेला होता. मनोजच्या अंगात ताप भरलेला होता. गुरुजी जवळ गेले. गुरुजींनी मनोजच्या अंगाला हात लावला. गुरुजींना जाणवलं की मनोज हा तापाने फणफणत आहेत. गुरुजी म्हणाले, मनोज, अरे मनोज, काय झालं बाळा तुला? बघा, याला म्हणतात संवाद. गुरुजी म्हणाले, आता म्हणाले म्हणजे स्वल्पविराम आणि दुहेरी अवतरण चिन्हामध्ये जे काही म्हणाले असेल ते. मग या पद्धतीने जी कथा असेल ही फक्त मी उदाहरणादाखल सांगतो आहे की गुरुजी म्हणाले की मनोज काय झालंय बाळा तुला, चल आपण दवाखान्यात जाऊया. मनोज म्हणाला, अगदी कापऱ्या स्वराने मनोज म्हणाला, म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर आहे ना चित्र निर्माण व्हायला हवं की मनोजची अवस्था. मनोज असा लेटलेला आहे, अगदी त्याच्या अंगात ताप भरलेला आहे. कापऱ्या स्वरात मनोज म्हणाला, कोण आलं? गुरुजी, नमस्कार करतो गुरुजी. या पद्धतीने हे संवाद यायला हवे, जेणेकरून ती कथा जिवंत वाटायला हवी. जसं मी सांगताना एक तुमच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहत असेल तसंच चित्र कथा वाचताना वाचकांच्या डोळ्यासमोर उभं राहायला हवं. त्याच्यामुळे कथेमध्ये येणारे जे पात्र आहेत त्या पात्रांच्या तोंडी तुम्हाला योग्य संवाद द्यायचे आहेत. आणि या ठिकाणी एक परवानगी अशी देखील आहे की हे संवाद बोलीभाषेतील असले तरीही चालतील. तुम्ही मराठी कथा लिहित आहात आणि तुम्हाला एखादी अहिराणी भाषेची ओळ टाकायची आहे, जर कथा ग्रामीण भागाभोवती फिरत असेल, जर कथा ग्रामीण भागाभोवती फिरत असेल तर मात्र तुम्ही त्या बोलीभाषेचा संवादामध्ये वापर करू शकतात. ही तुम्हाला परवानगी आहे. त्यानंतर मित्रांनो, पात्रांचे स्वभाव विशेष. कथा वाचत असताना कोणतं पात्र कसं, आता तुम्ही टीव्हीवर नाटक बघतात, संध्याकाळ झाली की तुमचं टीव्हीवरच्या सिरियल, तुमचं म्हणण्यापेक्षा प्रत्येक घरात टीव्हीवरच्या सिरियल सगळ्यांच्या आवडत्या असतात. त्या सिरियल्समध्ये त्या नाटकांमध्ये पात्र असतात. बघा, एखादं पात्र अगदी चांगलं असतं त्या पात्राविषयी आपल्याला सहानुभूती निर्माण होते. आणि एखादं पात्र कुटील डाव करणार असतं, त्याला आपण निगेटिव्ह कॅरेक्टर म्हणतो, त्याविषयी मात्र आपल्याला प्रचंड राग असतो. का? तर हे स्वभाव विशेष. ही कथा लिहित असताना हे स्वभाव विशेष आपल्याला त्या कथेत लिहिताना यायला हवे. हे सगळं तुम्ही अभ्यासून घ्या मित्रांनो. अगदी असा कठीण असा भाग नाही आहे, सोपा भाग आहे, आपला आवडता भाग आहे. कथा कशी फुलवायची हे सगळे मुद्दे आपण अभ्यासल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. परंतु हे जे पात्रांचे स्वभाव विशेष आहेत
त्या स्वभाव विशेषांचा त्या ठिकाणी कथेमध्ये काही वाक्य येतात की सुनील हा मितभाषी सगळ्यांशी मनमिळाऊपणे बोलणारा शांत असा शिस्तप्रिय विद्यार्थी होता स्वभाव विशेष आहे पात्रांमधील संवाद ते आपण आताच अभ्यासलं की पात्रांमध्ये तुम्ही संवाद टाकू शकता दोन पात्र असतील दोघं पात्रांमध्ये तुम्ही संवाद देऊ शकता आणि संवाद असणं गरजेचंच आहे संवादाशिवाय कथा फुलू शकत नाही आपल्याला नीरस कथा लिहायच्या नाहीत मित्रांनो आपल्याला सुरस कथा लिहायच्या आहेत उत्कंठा वाढेल अशा कथा लिहायच्या आहेत जेणेकरून हे कौशल्य तुम्हाला चांगला आत्मसात करता येईल विषयाला अनुसरून आपली भाषा असायला हवी त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा मित्रांनो तुम्ही कुठलंही कौशल्य ह्या लेखन कौशल्यामध्ये कथा लेखनामध्ये कुठल्याही सामाजिक घटकाला जाती पंथ धर्म हानी पोहोचेल असा मजकूर आपण लिहायचा नाही कथालेखनामध्ये त्याचा संदर्भ येत नाही परंतु ही गोष्ट लक्षात असू द्या की कोणाच्या भावनेला ठेच पोहोचेल एखाद्या समाजाचा एखाद्या जातीचा उल्लेख होईल या गोष्टी आपण टाळायच्या या गोष्टी लिहायच्या नाहीत हे लक्षात घ्या आणि कथेला अनुसरूनच आपली भाषा असायला हवी कथेचा शेवट कथेची सुरुवात मध्य आणि शेवट ज्यावेळेस आपण कथेची कथेचा शेवट करतो हा शेवट करत असताना वाचकाला त्या कथेच्या आस्वादाचा आनंद मिळायला हवा काही कथा असतात की त्या चटका लावून जातात काही कथा असतात की ज्या मनाला चटका लावून जातात आणि काही कथा असतात की ज्या आपल्याला सुखावून जातात काही कथा असतात की ज्या आपल्याला नैतिक मूल्य शिकवून जातात त्याच्यामुळे संस्कार करण्यासाठी मूल्यांचं बीजारोपण करण्यासाठी जर कुठला महत्त्वाचा घटक असेल तर माझ्या मते तो भाग आहे कथालेखन कारण विद्यार्थी जेवढ्या आवडीने कथा ऐकतात तेवढ्या आवडीने इतर घटक माझ्या मते ऐकत नाहीत त्याच्यामुळे आपल्या सर्वांशी आवडता असणारा घटक जवळचा असणारा घटक म्हणजे कथालेखन होय या ठिकाणी वेळ आपली संपत आलेली आहे मित्रांनो कथालेखनाचे जे मुद्दे आहेत इतर कोणकोणत्या प्रकारे कथालेखन तुम्हाला करायचं आहे त्याचा आपण पुढील तासिकेला अभ्यास करू विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा आपल्या प्रत्येक शिक्षकांचे जे व्हिडिओ आहेत त्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा आणि अभ्यास करायला मात्र विसरू नका धन्यवाद.